तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या. मी उद्याच्या बजेटमध्ये 10 जूनला पुढचा पुढं आमचं अधिवेशन आहे, गुंजवणीचं जे उपसा सिंचन योजनेचं पाणी आहे ते पाणी आणण्याच्या करता मी जे काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी देईल. 35 वर्ष मी बारामती तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना तुमचेही पाहुणे रावळे, तुम्ही पण बारामतीमध्ये येता, कशा पद्धतीनं मी बारामती बदलली मी आज पुरंदरवासियांना सांगू इच्छितो. तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या. मी बारामती एवढं नाही कारण त्याला फार वर्ष लागतात, परंतु बारामतीमध्ये जशा पद्धतीनं कामं केली, तुम्ही बारामतीचं त्या बाबतीमधलं एस टी स्टँड बघा, इमारती बघा, इथल्याही प्रशासकीय इमारतीला परवा मी फर्निचरच्या करता निधी दिला आहे, ते झाल्यानंतर तेही काम आपल्याला उद्घाटन करून सुरू करायचं आहे. मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या. मी उद्याच्या बजेटमध्ये 10 जूनला पुढचा पुढं आमचं अधिवेशन आहे, गुंजवणीचं जे उपसा सिंचन योजनेचं पाणी आहे ते पाणी आणण्याच्या करता मी जे काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी देईल आणि ताबडतोब काम वॉर फुटिंगवर सुरू त्या ठिकाणी करेल. मी जसं बोलतो तसं वागतो. मी शब्द एकतर जास्त करून देत नाही आणि एकदा शब्द दिला तर तो शब्द खाली पडून देत नाही. माझी पुरंदरवासियांना विनंती आहे की ह्याच्यातनं तुमचं कायमचं दुखणं त्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.